यानंतर बातमी आहे एका वादाची. राजकुमार बडोले यांनी एक विधान केलं आणि त्यानंतर राजकीय वादळ उठलेलं आहे महाराष्ट्रामध्ये. आजकाल कोणीही उठतं आणि आरक्षण मागतं, पैसेवाल्यांचेच मोर्चे निघतात असं विधान बडोलेंनी केलं आणि त्यानंतर एकच राजकीय वातावरण महाराष्ट्रात उठलेलं आहे. काय प्रतिक्रिया उमटत आहे आणि कशा पद्धतीने आता राजकुमार बडोले यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते पाहूयात. आज जर आपण पाहतो कुटकुणीपण येतात आणि आरक्षण द्या म्हणून आंदोलन करतात. आंदोलनाची भाषा पण बदलली, ज्याच्याकडे पैसे जास्त आहे त्याची आंदोलन मोठे मोठे होतात. महाराष्ट्रात मराठा समाज रस्त्यावर उतरलेला असताना सामाजिक न्यायमंत्र्यांनी वादग्रस्त वक्तव्य करून राळ उडवून दिलीये. पैसेवाल्यांचे भव्य मोर्चे निघतात असं सांगून बडोले यांनी थेट मराठा समाजाच्या मोर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. आज जर आपण पाहतो कुटकुणीपण येतात आणि आरक्षण द्या म्हणून आंदोलन करतात. आंदोलनाची भाषा पण बदलली, ज्याच्याकडे पैसे जास्त आहे त्याचे आंदोलन मोठे मोठे होतात. आमच्यासारख्या सामान्य माणसाची जे आंदोलन होतात, परंतु आम्ही मनातून बोलतो. मी महाराष्ट्राचा सामाजिक न्याय मंत्री अत्यंत मनापासून बोलतो. कोरडी कोपर्डीमध्ये झालं त्याचा आम्ही निषेध करतो. सांजेगावमध्ये काय झालं त्याचा आपण निषेध करतो. परंतु त्याच्या मागे राहून माझ्या या अनुसूचित जातीच्या माणसावर कुठे जर अत्याचार झाला तर तो आम्ही सहन करणार नाही. अशी वेळ आली तर मी माझ्या सामाजिक न्याय मंत्री पदाचा पण राजीनामा देईन हे तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो. महाराष्ट्रात मराठा समाज 32% घरात आहे. कधी काळी सधन असलेल्या मराठा समाजाची जमीन धारणा काळाच्या ओघात 1-2 एकरांवर आली आहे. त्या शेतमालाला भाव नाही, त्यामुळे बेरोजगारी वाढली आहे आणि त्याचमुळे समान संधीचे प्रश्न गंभीर झालेत. अशावेळी मराठा तरुणांच्या मोर्चावर वादग्रस्त वक्तव्य करून बडोलेंनी सरकारची अडचण केली आहे. जे वक्तव्य कुठल्या तरी एका कमकुवत बुद्धीच्या व्यक्तीने जे केलं, म्हणजे त्याचं नाव घेऊन त्याला मोठं करण्याइतपत मी मूर्ख नाही आहे. आणि त्यामुळं अशातनं काहीतरी विचित्र घडू शकतं. आज एक कुठला तरी एक ग्रस्त एवढे चांगल्या पद्धतीने मोर्चे चांगले व्हायला लागले आहेत. आज काहीतरी बडबडतो, काहीतरी बहुजन समाजमध्ये काहीतरी अडथळा आणायचा प्रयत्न करतो. असल्या माणसांना कोल्हापुरात नाही तर महाराष्ट्रातून बाहेर हद्दपार करायला पाहिजे अशी माझी विनंती राहणार आहे. सर्व पक्षीयांनी बडोलेंचा समाचार घेतल्यानंतर बडोलेंनीही यू टर्न घेतलाय. आपण मोर्चावर बोलताना कुठल्याही जातीचा उल्लेख केला नसल्याचं लंगडं स्पष्टीकरण बडोलेंनी दिलंय. कोणत्याही समाजावर, कोणत्याही याच्यावर किंवा एखाद्या मोर्चावर असं वक्तव्य कुठे पण केलेलं नाही. आम्ही बोलताना एकूण परिस्थितीच्या संदर्भात बोललेलो आहे. तुम्ही जर मोर्चाच्या संदर्भामध्ये जर विचार केला तर गुजरातमध्ये मोर्चे निघालेले आहेत, हरियाणामध्ये मोर्चे निघालेले आहेत, राजस्थानमध्ये मोर्चे निघाले आहेत, बऱ्याच ठिकाणी मोर्चे निघालेले आहेत. त्याच्यामुळे असा विषय कुठेच बोललेला नाही मी, काय एका पर्टिक्युलर समाजाच्या संदर्भात बोललेलोच नाही. एकीकडे मुख्यमंत्री ईबीसी सवलत वाढवून मराठा समाजाचा रोष कमी करण्याचा प्रयत्न करतायत, तर दुसरीकडे बडोलेंसारखे नेते सैल वक्तव्य करून वातावरण गरम करतायत. त्यामुळे मंत्र्यांनी सामाजिक आरोग्य धोक्यात येणार नाही ना याची काळजी घेतली तर जास्त बरं इतकंच. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई.